मध्ये मध्ये आमचे तौफिक भाई इच्छुक आहेत, इच्छुक आहेत, इच्छा व्यक्त केली. महेश कोटे साहेब उत्तरमध्ये इच्छुक आहेत. आता हे सगळे जर गेले तर तुम्हालाच कुणाला उमेदवारी द्यायची विचारू. नाही आता असं आहे की आम्ही चर्चा केलेली आहे, कुणाला काय अर्ज भरायला सांगितलेलं नाही. वेगळ्या लोकांनी इथं येऊन आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. तर असे मी प्रत्येक जिल्ह्यात जातो आहे, प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जमलं तर ऑन द वे भेटतो आहे. तर ते वेगळ्या ठिकाणी वेगळे अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत. जिथं लढणार आहे ते महाविकास आघाडीच्या बरोबर आमची इतर पक्षांशी चर्चा झाली की आम्ही मग त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अधिकृतपणाने अर्ज करायला सांगू. पक्षाने फी ठेवायची का नाही ठेवायची याच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. 170 वर जागा येतील, महाविकास आघाडीची लाटच आहे. आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामगिरीवर जनता जास्त नाराज आहे महाराष्ट्रात, त्यामुळं आम्हाला जास्त जागा मिळतील असं वाटतं आहे. जे आपण बरेच कष्ट घेत आहे, आमच्या महाविकास आघाडीत काळजी घेत आहे की आम्ही सगळे एकसंघ राहावे म्हणून, याबद्दल तुमचे आभार मानतो. पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करणार आहे, त्यावर योग्य ते आवश्यक त्या गोष्टीचा निर्णय आम्ही करू. पवारसाहेब आणि भुजबळ यांच्यात काय चर्चा झाली याची तपशील माझ्याकडे नाही आहे आणि मी त्यांची माहिती घेतलेली नाही. पण सरकारने किती वेळ चर्चेत ठेवायचा, सरकारने दोन्ही बाजूला जी आश्वासनं दिली आहेत, जी कमिटमेंट दिली आहेत, त्यावर हुकूम सरकारने आता पावलं टाकावीत. बैठकीचं गुराळ किती काळ चालवणार आणि बैठकीच्या गुराळापेक्षा ज्यावेळी विरोधी ज्यावेळी सरकारने चर्चा केली, जरांगेंच्या बरोबर केली किंवा इकडं OBC समाजाच्यावर चर्चा केली, त्यावेळी जी चर्चा केली ती मुख्यमंत्र्यांनी केली आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली. आता त्यांनी दोघांनी चर्चा करताना विरोधी पक्ष नेत्यांना बरोबर घेऊन गेले असते, विश्वासात घेतलं असतं तर आम्ही समजू शकतो. आता विरोधी पक्ष म्हणून विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना याचा तपशीलच माहीत नाही, चर्चा कशाची करणार. सरकारने एखादा प्रस्ताव तयार केला असेल तर मग तो सरकारने मांडला पाहिजे, मग त्यावर चर्चा होऊ शकते. त्याच त्याच गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा सरकारने ज्या चर्चा केलेल्या आहेत त्यातनं पुढचं पाऊल काय टाकलं हे करणं आवश्यक आहे. या सरकारने 5 स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे. आता यावर्षीचंच उदाहरण सांगतो, लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प, लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प, आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या. म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे. काही अशी कामं आहेत की ज्याची जमीन ॲक्वायर केलेली नाही पण टेंडर काढलेलं आहे. अलिबागपासून वर्सोव्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर, त्याचं टेंडर काढून मोकळे झालेले आहेत. खाली जमिनीवर काही नाही आहे, जमीन ॲक्वायर केलेली नाही आहे. एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहेत, तरी जमीन ॲक्वायर करायची आहे. असे सगळे मोठमोठे कामं हातात घेतलेली आहेत, त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे. आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार. घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे. तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील. रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत, त्याचा बोजा किती, त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही. त्यामुळं लोकांना हे तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचं काही प्रमाणात हे प्रयत्न करत आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून अर्थ जाहीरनामा काढलेला नाही. आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या 5 उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं, राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्याच्या वेळी आपल्या सगळ्यांना सांगू.
विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार, तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये। पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 89 56 03 31 00 आणि 89 56 03 31 01।